सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. मी सध्या लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या म्हणजेच लालबागच्या बाप्पाच्या चरणी सध्या आहे. आपण पाहतोय गेल्या 4 दिवसांपासून मोठ्या संख्येनं भक्तगण राज्यभरातून देशभरातून बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. आपण सध्याची दृश्य पाहतोय. आज देखील आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं मध्यरात्रीपासून अनेक भक्तगणांनी रांगाच रांगा लावलेल्या आहेत. सकाळची वेळ आहे, आपण पाहतोय अनेकजणं बाप्पाचं दर्शन घेत आहेत. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत, प्रार्थना आहेत, ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण 1 तास ते 1.5 तास, 2 तास असे लालबागच्या बाप्पाच्या दर्शन घेण्यासाठी भक्तांना वेळ लागत आहे. आपण पाहिलं तर भक्तांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लालबाग परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 1,00,000 रुपयाचं दान हे लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेलं आहे. यामध्ये सोनं असेल, चांदी असेल, अशा अनेक वस्तू या लालबागच्या चरणी बाप्पा भक्तांनी या अर्पण केलेल्या आहेत. आणि आजही आपण पाहतोय आज गणेशोत्सवाचा 4th दिवस आहे. 4th दिवस देखील मोठ्या संख्येनं गर्दी आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह पाहायला मिळतोय, कारण वर्षाअखेरीनंतर बाप्पा आपल्या घरी आला आहे. त्यामुळे हे भक्तगण हे मनोभावे बाप्पाची सेवा करत आहेत. लालबागच्या चरणी देखील अनेक राजकीय मंडळी असतील, सेलिब्रिटी असतील, हे या ठिकाणी बाप्पाच्या चरणी येऊन प्रार्थना करत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील बाप्पाच्या चरणी येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. एकंदरीतच पाहिलं तर देशभर गणेशोत्सवानिमित्तानं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्येच मुंबईतला प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या चरणी देखील भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय. कॅमेरामन दीपेश महाजन सम अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.